गीताई अध्याय 15वां पूर्ण योग सर्वत्र पुरुषोत्तम दर्शन किंवा पुरुषोत्तम योग। श्री भगवान म्हणाले, खाली शाखावरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला, ज्याच्या पानांमध्ये वेद जाणितो वेद जाणतो। वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुणपुष्ट येथे, खाली ही मूळे निघती नवीन दृढावली कर्म बळे नृलोकी। ह्याचे तसे रूप दिसेन येथे, भासेन शेंडा बुडखान खांदा। घेऊनी वैराग्य अभंग शस्त्र, तोडूनी आहा दृढ मूल वृक्ष। घ्यावा पुढे शोधतया पदाचा, जेथूनी मागे फिरणे नसेची। द्यावी बुडी त्या परमात्मतत्वी, प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी। हे मान मोहासह संग दोष, जाळूनी निर्वासन आत्मनिष्ठ। द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ, ते प्राज्ञत्या नित्यपदी प्रविष्ट। न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे, जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते। माझाची अंश संसारी झाला जीव सनातन, पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृती तू निखेचितो। पुष्पादिकातुनी वारा गंध खेचु निघेतसे, तशी घेऊनी सर्व देह सोडी धरी प्रभु। शोद्रजिह्वा त्वचा चक्षु घ्राण आणि कते मन, ह्या सर्वांस अधिष्टूनी ते विषय सेवितो। जोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा, परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती। योगी यत्न बळे ह्यास पाहती हृदयस्थित, चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नेहीन पाहती। सूर्यात जळते तेज जे विश्व उजळी तसे, तसे चंद्रात अग्नीत जान माझेची तेजते। आकर्षण बळे भूते धरा रूपे धरी तसे, वनस्पती समी सोम पोषितो भरिला रसे। मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुनी, अन्येती पचविचारी प्राणापानास फुंकुनी। सर्वांतरी मी करितो निवास, देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा। समग्र वेदास ही मीची वेद्य, वेदज्ञ मी वेदरहस्य करता। लोकी पुरुष ते दोन अक्षर आणि एक अक्षर, क्षर सर्वची ही भूते स्थिर अक्षर बोलिला। म्हणती परमात्मा तो तिजा पुरुष उत्तम, विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय। मी क्षरा अक्षराहूनी वेगळा आणि उत्तम, वेदलोक म्हणे माते म्हणूनी पुरुषोत्तम। मोहसारुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम, सर्वज्ञ तो सर्व भावे सर्वरूपी भजे मज। अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो, हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यची। अध्याय 15वा समाप्त।